SPN न्यूज, आवाज नाशिकचा. नाशिक शहरामध्ये अनेक चर्चा होत्या की हे सिन्नर सिन्नर विधानसभेचं नेतृत्व करतात आणि पूर्ण लोकसभेचं कसं काम करते. पण माझ्याबरोबर प्रचारातून दाखवून दिलं, आपल्या कृतीचं दाखवून दिलं की राजा भाऊ एक वेल एज्युकेटेड व्यक्ती आहे. ज्या संसदेमध्ये कायदा होतो, संसद चालवलं जातं, त्या ठिकाणी हिंदी इंग्रजीचा प्रभाव असणं आवश्यक आहे. आणि राजा भाऊ वाजेंचं तेच नेमकं लोकांना माहीत होतं की राजा भाऊ वाजे इंग्रजीमधनं संवाद साधू शकतात का. राजा भाऊ वाजेंनी मीडियासमोर इंग्रजीमधनं संवाद साधला आणि तेव्हा लोकांना कळलं की राजा भाऊ वाजे वेल एज्युकेटेड उमेदवार आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे. त्यांचं श्रद्धास्थान हे शिवसेना कार्यालय आहे, मध्यवर्ती कार्यालय आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या वरच्या फ्लोरवरती दोन दुकानं आम्ही घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता आणि एक दुकान त्यामध्ये घेतलं. व्हाईट एंट्रीसाठी विजय करंजकरांना 6 लाख रुपये दिले होते, हा कुठे गेला सुनील? कार्यालयीन प्रमुख त्याला विचारायचंय की सुनील 6 लाख रुपयाची व्हाईट एंट्री मिळाली का तुला? नाही मिळाली. पैसे दिले होते शिवसेना कार्यालयात ना, तिथंच आम्हाला पाल चुकचुकली. ही शिवसेना कार्यालयाचे खरेदी करण्यासाठी 20 लाख रुपये आम्ही जमा केले आणि ते व्हाईट एंट्री म्हणून, व्हाईट पैसे नव्हते, व्हाईट एंट्री म्हणून करंजकरांना 6 लाख रुपये दिले, मला 6 लाख रुपये दिले. अशा पद्धतीने प्रत्येकाने व्हाईट एंट्री द्यावी, ते दिली नाही. म्हणजे पुढं पडद्याच्या पुढे निष्ठेच्या गप्पा आणि पडद्याच्या मागे गद्दारीच्या गप्पा. आणि म्हणतात की आमचा घात झाला, आणि तुमचा घात तुम्ही स्वतः करून घेतलेला आहे, दुसऱ्याला काही नावं ठेवतात तुम्ही. तुमची लायकी होती का? आईने नवरा बदलला की मुलाचं नाव, मुलाचं बाप बदलत नाही, हे वाक्य विजय करंजकरांचं आहे आणि तुम्ही तर आईच बदलून टाकली. बदलली का नाही? आणि म्हणतो मला माझ्या निष्ठा, तुमच्या निष्ठा सगळ्या ह्या पडद्याच्या पुढे होता, माग गद्दारी होती. तो मोरे आला नाही, सात पंचवटीचा आमचा मोरे विवाह पण काय नाव त्याचा दिले, दिलीप मोरे. राजा भाऊंच मागची निवडणूक होती, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला, परंतु तोच गुन्हा दाखवता ते पारुजी पप्पीचा दाखल केला असता ना, ही व्हिडिओ क्लिपच आहे, ही व्हिडिओ क्लिपच आहे. ही माझी तर 2016 होती, तुमची तर लेटेस्ट होती. त्याच्यावरती पोलीस कमिशनरने त्याचे सीडीआर रिपोर्ट तपासले असते तर त्याच्या आय कॉन्टॅक्ट घे का मोबाईल कॉन्टॅक्ट घे हे समजले असते. पण पोलीस प्रशासनाने ती कृती केली नाही. पालकमंत्र्यांना ते वाटलं नाही की जसं बडबुदारीवरती आपण कारवाईचे आदेश देत आहे, तसं तुम्ही हेमंत गोडसेच्या क्लिप तपासायचे पण आदेश द्या. नितीनानं म्हटलं उक्का मारला, मी म्हटलो पारू पप्पी दे, एवढा फरक आहे. अशा या संसदेमध्ये कायदा केला जातो, संविधानाचं रक्षण केलं जातं, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन एक पत्नीचं काय म्हणजे आपल्या संविधानमध्ये लिहिलेलं एक पत्नी तुम्ही दुसऱ्या पत्नी बरोबर संबंध ठेवतात आणि ते जाहीरपणे तुम्ही व्हॉट्सअपला देतात. बरं हे व्हॉट्सअपला आलं कोणी? हे विजय करंजकरांनी पाठवलं मला. अजून पण माझ्याकडे रेकॉर्ड ठेवलंय मी ते, की हे कधीतरी उलट होईल माझ्यावर. गेलं सगळं करण्यासाठी ही क्लिप सांभाळून ठेवा म्हटलं. त्यांनी सकाळी सकाळी मला 7 वाजता पाठवली, म्हणजे सगळीकडे स्प्रेड करा कारण तुम्हाला उमेदवारी करायची असते. आणि आज तुम्ही त्याच्याबरोबर भिडून प्रचारात सहभागी होताय, तुम्हाला लाज नाही वाटत? जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. आपण ज्याच्या क्लिप आपण व्हायरल केल्या
आणि त्याच्याबरोबरच तुम्ही प्रचार करताय. आज त्याच्या मांडी लावून बसताय. हा खोकेसाठी तर तांदूळ झाली ना, माघारी कशामुळे झाली? माघारी कशामुळे झालेली आहे? इमोचा प्रकार निघणार. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.